झाले सारे झाले इथे गोळा, कम धाम नको या चटावर डोळा। गडबड घोटाळा करत्या तशाळा, गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा। करत्यात खोड्यानं घालत्यात कार्या, अंगावर आल्यावर मारत्यात उड्या। काळीच सशाच भिडत्यात वाघाला, सांगत्यात शाबाशी खाऊन टोला। लगत नाही यांच्या कुणी नादी, अतून फटके वरून खादी। अशी ही अशी ही यांची अजब दोस्ती, अशी गौरंग मस्ती, अशी गौरंग मस्ती, अशी गौरंग मस्ती। सगळे केस गेले छापा रोडाला पार, कोणी मला पोरगी जायना काही नाही। तुझे कस काय रे केस एवढे भारी, इथं केस इथं केस, कस काय उगले एवढे केस? कस काय उगले? अरे मी मुस्टॅकचा पॉवरफुल कॉम्बो पॅक वापरतो, तू पण वापर। होते ना माझ्यासारखे केस तुझे पण। हे बघ, हे आयुर्वेदिक हेअर ग्रोथ ऑइल मुस्टॅकच, आणि हे ना कॉम्बो पॅक आहे, म्हणजे याच्यात शॅम्पू पण आहे आणि इनबिल्ट कंडिशनर पण आहे। हे दोन्ही जर लावलं ना तर माझ्यासारखे केस होते ना तुझ्या हळूहळू। अरे पण हे वापरायचं कसं? वापरायचं कसं? अरे लई सोपं आहे। हे बघ, सकाळी ना आंघोळ करायच्या आधी 30 मिनिटं हे तेल डोक्याला चोळायचं, हा, आणि 30 मिनिटांनी जाऊ तो आंघोळ करायला लागला काही शॅम्पू कंडिशनर डोक्याला लावायचं, धुऊन टाकायचं, केस एकदम चमकतेन, तो एक केस गळायचे बंद होतील, आणि जिथं जिथं तुला केस नाहीत ना तिथं आपोआप केस उगायला सुरू होतील एकदम, आणि डॅन्ड्रफ बी नाहीसा होतो। पॉम पॉवरफुल कॉम्बो पॅक एकदम। आपण खरं आहे का हे आतापर्यंत असलेल्या ऑनलाईन तेल घेतलेत की कर्ज काढू काढू तेल घेतलेत, कर्जाचे हप्ते आले पण केस हे येईनच? अरे मग मी तुला तेच सांगतोय, ते केमिकल युक्त जर शॅम्पू लावला ना ते असंच होतं। हे ना 14 कोल्ड प्रेस ऑइलनी बनलेलं आयुर्वेदिक ऑइल आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे। आणि हे मागवायचं कसं? लई सोपं आहे मंडळी, तुम्हाला सुद्धा हे तेल ऑर्डर करायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिच्यावरती जा, तुमचा ॲड्रेस द्या, डिलिव्हरी घरी पोहोचून जाईल। येऊ का मी? कुठं चालला? जातो ना डेपोटीच्या मोबाईलवरून तिकडे ऑर्डर करतो ना। बरं, माझी भले मोठे केस येतील ना मला, मी माझं बी लग्न होईल जर पाहिजे असेल घेऊन जा तुला, नको जी। अरे यार स्विच ऑफ का केला आहे मामाने फोन? ते काय करते काढाय तर काय करू काय? थांब, कमल्याला फोनच लावतो। अरे उचल ना, जाव नाही तर उचलतो ना। आताच काय झालं काय नू काय करू काढाय, मीच जातो। काय झालं? माझं पैशांचं पाकिट घरी राहिलंय आणि मामांचा फोन पण स्विच ऑफ येतोय। माझा आज पेपर आहे आणि जर मी आता घरी गेले ना पैसे आणायला तर गाडी पण निघून जाईल, कळतच नाहीये काय करू। हे धर, आता एवढेच आहेत माझ्याकडं। नाही नको राहू द्या। अगं घे, तू आता जर माघार गेली तर पेपर उकन तुझा। अरे वाटलं तर मामा कुठं मला परत दे। थँक्यू। कशाला रडते तू? अगं येईल बस, अगं नाही पेपर हुकत। हीच वेळ आहे याला धडा शिकवायची, डेपुटीलाच फोन लावतो। स्विच ऑफ कोण लागतोय? काय काय करावं काय करावं? अरे घंट्या इकडे, कुठं चाललो तू? काम सांगितलं एक तिकडे बघ कितकी। मी पण या गावचा, एवढं तेवढं चालूच असतं। अरे त्या गजानी तुमच्या त्या केतकी रडायला लावलंय, माई जर अशी पाहुणी असते ना आणि एखाद्याने तिला रडायला लावलं असतं ना, ती पोरग आहे ना लाथा खालूनच काढलं असतं मी, आपल्याला नसं सहन झालं। हा बघ मी यालो आहे ना,
मी येतो ना डेपुटीला सांग तू सरपंचाला पण सांग हा जा घंटे इकडे बस काय झालं कमर रडतो अरे तुझं काही दुखत का कंबर पाठ मान हात पाय तुझं दुखत आहे काही कमर रडतोय मग ह्यो अरे दुखत असेल तर एक काम कर ना जॉईंट योग आयुर्वेदिक तेल लाव महाराष्ट्रातल्या सगळ्या मेडिकल स्टोर मध्ये भेटत आणि हे बघ नसन ना तर स्क्रीन वरच्या नंबर वर कॉल करायचा सोपं आहे रडतोय अरे बाबा मग तुला मूळ व्याज भगंदर बाबा शिर तर नाही ना तुला डेपुटीला डेपुटील हे सगळं डेपुटील आहे का नाही मग मी डेपुटीला सांगायला चाललोय काय 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 सांगायला चालला सांग ना ते गजनीला कित केला हे गजन काय केलं कित केला अरे सांग ना अरे घर भाऊ ह्यो राजमान्य पार्सल का आणि आता तरी सांग भाऊ काय केलं त्या गाजेने किट केला सांग राव काय झालं काय नाही घंटे खा भाऊ खा पहिले यायला किती दिवसाचा उपाशी होता तू असा खा 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 अरे सांग ना आता अरे बा बर भाऊ खून देतो या तोंडातला घास संपून दे मग सांग मला काही घाई नाही काय केलं असं बरं या गजाने केत केला म्हणून तो योग घंटे इतकं रडत चाललाय गजानी ना केत केलं छेडलं मग केत के रडायला लागली जोर जोरात मला बघवलंच नाही मग मग मला बसडू आलं ऐला या गजानेच माझ्या केसाने गळा कापला माझ्या पाठीत खंजर खुपसला याला तर आता मी सोडत नाही अच्छा ऐला आज कामच करत असतो काय रावडी पुटी तुम्ही मोबाईल सकाळ बसून स्विच ऑफ करून ठेवला अहो फोन स्विच ऑफ मिस करून ठेवलाय का बरं काय झालं एक मध्येच तिने सारखा फोन करतो त्या किटकीच्या स्थळाकरता आणि मी काय केलंय त्याच्यामुळे बंद करून ठेवलाय मग काय हरकत आहे चांगलंच तर असलं टाकायचं उरकून अहो हरकत काय नाही मस्त पोरगा आय टी इंजिनियर आहे परदेशामध्ये घ्या मग परदेशात हे वरून आय टी इंजिनियर आहे खोऱ्याने पैसे आवडत असं तुम्हाला काय दुःख नाही काय करता त्या खोऱ्याने पैशाला एकुलती एक पोरगी बहिणीला मेवण्याला आणि त्या तुम्हाला तर माहिती त्यांच्या दोघांपेक्षा माझा किती जीव आहे तिच्यावर आणि जर पोरगी परदेशात गेली तर यांनी तोंड जोडून घेते तिच्यावर कर मग यांना खरंय ते बी मग काय त्याचं वाटा लावला लागतो मी फोन बंद त्याच्यामुळे तर फोन नाही उचलला ना मी ते स्विच ऑफच करून ठेवलाय बर झाले दोघं भेटल्याच्यामुळे माझ्या केतकीच्या माग लागतो काय काय म्हणलं अरे गमलाय काय नाही कमा असं एवढा डंडा फारले बघतो काय काय तुम्ही इकडे फिरू राहिले तुमचं आहे की नाही काय गावात लक्ष तिकडे काय चाललंय काय नाही बसले इकडे गप्पा मारत निवांत आपलं आता काय तुला विचारून फिरायचं काय मी गप्पा मारायच्या का कोण आहे तू हा बाबा चोरून खा तू काय आम्हाला सांगतो गावात लक्ष आहे की नाही आम्हाला कळत ना गावात लक्ष आहे की नाही आमचं आहे ना हा अहो मग जरा लक्ष द्या अजून जरा काय चाललंय काय नाही तिकडं माहिती का काय झालं सांग बर गावात काय म्हणते मला काहीच कळणार सांग तू मिस करून सांग जरा अहो तिकडं तुमची ती भाची काय भाजी अहो ऐकून तर घ्या मी काय नाही केलं मग ऐकून घ्या ती डेपुटी तू गाजे आहे ना गाजे अहो भर फाट्यावर रडत होती रडत तुमची केतकी हे एक मिनिट तुला केतकीचं नाव कसं कळालं येऊन पुरीला अजून चार दिवस मी नाही झाले कसं काय कळालं तुला अहो मी ऐकलंय तिथं हे वा साडे सतत माझ्या घरापासून जात असते ती पोरगी जवळपासून आली ना मी बघतोय तुला आहे ना तू फोगट टाकणार तू मी अहो मी काय नाही केलं मग तो गजे ना गजे त्या गजेने आज काहीतरी कांड केलेलं आहे तू तिथं आहे ना तिथं कशाचं कांड रे काय ते पोरीचं काय नाव कांड काय अहो रडत होती पोरगी हा ठीक आहे ना काय झालं काय झालं सांग रडत होती काय केलं ते गजेने काय केलं छेडछाड केली असं छेडलं ते पुरीला अहो बघा ते डेपुटी तुम्ही आज आहे ना तिथं सगळे बघत होतो 20-25 जण लोक बघत आहेत पोरी रडती काय अहो काय तमाशा चाललाय गावा खरं बोलत तू खोटं निघलं तर मग माहिती पर्यंत सरपंच लय माजेदराव किडे मा डोकं जाऊ झालं मला शंकाच होती हे ना दोन तीन उद्या बारे माझ्या घरापासून गिरट्या मारत होती माझं काय नाही मग माझं काय नाही त्याला आहे ना त्याला तुम्ही हानाच असत असं नाही तोडीत असत आम्ही सरपंच आमच्या पोरी काय रस्त्यावर पडल्या काय जर का बाद राही खोटं निघालं तो नाही पिंडण्यासाठी गेला नाव चला तुम्ही काय थांबा येतो आणायला चला तुम्ही चला त्याच्या तो खेडा इथं बसला बघ
जगत नाही आयच्या गावा. काय काय भाऊ काय चाललंय तू आता मग सरपंच डेपुटी तुझ्या ऐकून सरपंच याच्यावर मी दगड घालणार. माझे केत केलं छेड काय म्हणतो ते ऐका करशील का करशील का जर पोरीच्या नादी लागला तू जर पोरीकडे बघितलं तुला तुझ्या हराम घोरा कुत्रे तू फक्त पोरीची नादी लाग तुला सांगू का डेपुटी काय आवला ती. अरे सॅम दादा इथं काय बडबड बसलाय तू माहिती काय झालं तिकडे. अरे काय झालं नीट सांगणं एवढं काय कुत्र माग लागले बोलला. तू तुझं जमिनीकडे बिलकुल लक्ष नाही बाबा खरंच काय झालंय. अरे तो कंबली आणि त्याचा भाव आहे ना की जमीन कुरु कुरु आहे ना पण एकराचं आहे ना गुंठा आणून ठेवते त्यांचं ते कायमचं जेराव. हा त्यांचं कायमचं तुझं काय आहे मग हे तू नुसतं फोनवर बघत बसित काय झालं काय नवीन ते सांग. अरे जमीन कुर राहिले ते काही ठेवणार नाही तर आता काही जागा बघत बसलाय चल काय करायचं बघ ना पुढं मग ते अक्काने अंदाजीनं किती वर्षावर पोरगी माझ्या पाठवली आणि माझ्याने तिला सांभाळणं आहे ना हे गावातले आहेत ना हे दोन चार टोकार आहेत ना निभार हाणले पाहिजेत. लय राग येतो पण करावं काय आता डेपुटीच्या नात्याने गप्प बसावं लागत ते धरून हाणला पाहिजे किडा ना डोक्याला लय टेन्शन इतकी काय झालं मामा. अरे बाळा तुला काही झालंच नाही ना. नाही किती टेन्शनमध्ये आलो तो त्या हरामखोराने काय केलं नाही तुला. कोणी काय झालं. अरे त्या गाज्याने त्या बावळटाने अहो मामा त्यांनी तर उलट मला मदत केली पैशांच पॉकेट विसरलं तर म्हणून त्यांनी मला पैसे दिले गजेनी. हा लय मोठी चूक झाली माझ्याकडून कुठली शहानिशा न करता त्या पोराला मी लय फटकीलाय. आता माझंच मला पश्चाताप व्हायला लागलाय कुठलाही याला आहे ना आधी विचारपूस केली पाहिजे तेव्हा माणसाने सगळं खरं ठरायला पाहिजे. जा तू कमल्या. अरे बघा मला एवढे हानीत होते तू मध्ये सुद्धा नाही आला राव. मधी हा अरे दोस्तीत कुस्ती केल्यावर तुला कशाला मध्ये येऊ मी मारते तर मारून द्यायला पाहिजे ना अजून आणलं पाहिजे ना तुला असं तसं नाही भाई तुला आहे ना दांडक्या खाली आणलं पाहिजे डायरेक्ट आहे ना हॉस्पिटलला दाखवायला पाहिजे नव्हतं त्यांनी पण आता थोडक्यात ओळखलं त्यांनी ठीक आहे एका दिवशी सापडतो माझ्या तावडीत मला येऊन द्या असं योग लय बनवीन भाई लय बनवीन असं करत असते का कुठं. अरे पण झालं काय काय झालं. हा अरे तुला माहिती ना गाजे ते कितकूर माझं किती जीवा पाड प्रेम आहे तर तू तिच्यावर लाईन मारतोय तुला पटलं पाहिजे. अरे कामले तू समजतो तसं काहीच नाही मी खरं काय ते तुला सांगतो ऐक. मला काय ऐकायचं नाही उठ जा जा भाऊ जा काय सांगतो काय माझं. अरे मी काय सांगतो तेवढं तर ऐक फक्त तू गाजे डोकं खराब करू नको तुला जेवढं सांगितलं तेवढं कर मला आत्ता ऐकायचं नाही काही सांगू नको मला माहिती तू जा आता. माझ्या आहे ना माझ्या पाठीत खंजीर खूप आईला खाली बाबूल नाही नाही पर जर बांध कोरले ना सांगून ठेवतोय गाजा वाद चुकला यार मित्र माझ्या मग तुझ्या जाम असताय तरी तू माझ्या आज मदतीला धावलास कमल्या. अरे आज तरी लोकांनी मारलं मला म्हणजे तू जरी मारलं ना मला मी तरी तुझ्यासाठी धावून येणार रात्र असू नये दिवस. अरे मित्र आहेत रे आपण मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के प्यारा तेरी यारी को side.
तर मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि धमाल प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, मुस्टॅकचं प्रोडक्ट मागवायला आणि वापरायला विसरू नका. धन्यवाद. साल सारे झाले इथं गोळा.